जुंता हाउस पणजे आज सोमार 11 नोव्हेंबर आज भंडारी समाजाचो जो हें आसलो एक डिस्ट्रिक्ट नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट रजिस्ट्राराच्या ऑफिसान एक मुद्दो आसलो तेजो आज कोर्ट मॅटर आसले त्या मोट संदर्भान आज आमचो म्हाका दिसता कोण उलयतले रविराज चोडणकर न्हू आयच्या मातशे मॅटर विशीं मातशी सविस्तर म्हायती दिवंक शकता तांच्यांनी एक एप्लिकेशन घातलां कायद्या अंतर्गत पळ वाट काडपाक तांची पळून फाटल्यांच्यान ते पळूंक सोदता ह्या मॅटरीन ते आमी करपाक दिवना आज एप्लिकेशन करून एप्लिकेशन फायल केल्या की पयलींच हेच कोर्टान गेल्ले आनी कोर्टान रिलीफ घेतल्या कोर्टान रिलीफ कितें दिली डायरेक्शन दिलें की बाबा तूं चल तूं रिप्लाय फायल कर ह्या डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रारा फुडें डॉक्युमेंट्स कितें आसा ते सपोर्टींग डॉक्युमेंट्स लाय आनी मागीर तूं आर्ग्यू कर डिस्ट्रिक्ट रजिस्ट्राराक फूल पावर दिला टू हियर दॅट मॅटर आतां हे इतले रीट ज्युरिडिक्शनान जेन्ना जस्टीस पास करता ऑनरेबल हायकोर्ट पास करता तेन्ना हे आतां पळ वाट काडून हो जुईज नाका हो रजिस्टर नाका म्हणून एक एप्लिकेशन फायल केलां आनी ताका लागून ते डिलेंग टॅक्टिक्स ती ते आमी समर्थ आसा ती डिफेंड करपाक आमी सांगलें की बाबा आयज हो कायदो लागना सोसायटी एक्ट लागना लागता कितें आयज आमकां ते हायकोर्टाची ऑर्डर हायकोर्टान तुका सांगला यो तूं 4 तारखेर रिपियर जा आनी 4 तारखेर रिप्लाय फायल कर वीथ सपोर्टींग युअर डॉक्युमेंट्स तर 4 तारखेरूय रिप्लाय फायल करूंक ना 4 तारखेर जाल्यार कोणूच रिपियर जावना तांचे दोग जाणां कोण तरी रिपियर जाल्ले 7 तारखेर मॅटर हे केल्ली ती एडजन केल्ली 7 तारखेरूय रिप्लाय फायल करूंक ना 8 तारखेर मॅटर दवरिल्ली 8 तारखेर सांगलें की ना आमकां कॉपी सव जाल्या आनी आमी रिप्लाय फायल करपाक टायम जाय आयज फायल केला आयज रिप्लाय फायल केला कसलोच सपोर्टींग डॉक्युमेंट लावना तांकां डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रारान पयलीं जेन्ना जजमेंट दिल्लें तेन्ना सुद्दां एम्पल ऑफ ऑपॉर्च्युनिटी दिल्ली आनी मागिल्लें बाबा तुवें ऑनलायन प्रोसिडींग केलां तेजें प्रोसिडींग कितें तरी दी कितें तरी बरोवन दी तुजे हेजी फोटो क्लिप्स दी कितले जाण आशिल्ले ते सायनी दी जावं तुवें एमेंडमेंट केला तेज्या सिग्नेचरां हाड 2/3 मेजॉरिटीची सिग्नेचरां हाड ते आजून लावना तांच्यांनी मागीर नोटीस धाडची पडटा पयली नोटीस धाडची पडटा ती नोटीस जाल्यार धाडूंक ना फक्त पळ वाट आनी टायम काडपाचो खेळो हांव मागतां समाजाक अख्ख्या समाजाक मागतां आमची मागणी एकूच आसा तूं फ्री अँड फेअर इलेक्शन कर आनी कांयच मागना आमी तूं तुजे भशेन 20 जाणांक जे फॉर्म भरता ऑपोजिशनाचे इलिगली तूं डिस्कॉलिफाय करपाची ते चॅलेंज जातलें ताका हें ना आज हायकोर्टान सरळ एक ऑर्डर बरोवन दिला की तांकां सांगलां तांकां डायरेक्ट केलां आमकां सांगना आमी आसा थंयच आसा आमी कंप्लेनी फायल करता आमकां आमचेर पुलीस कंप्लेन फायल करता आमी कंप्लेनी फायल करता आमकां समाजाच्यान डिस्कॉलिफाय करता ही कमिटी आमी थंयच आसा हें कितें करता कंप्लेनी फायल करता गेले आतां एक ऑर्डर मेळ्ळी हायकोर्टान गेले हायकोर्टार तांच्या आंगलट येयल्या ती ऑर्डर ते येवन प्रेस कॉन्फरन्स दाखयताले केल्लो न्ही तेंच्यांनी 25 तारखेर ती आंगलट आयज आयले तांकां डायरेक्शन दिल्लें 4 तारखेर तूं हांगा यो आनी रिप्लाय फायल कर म्हणून ते आजून सुद्दां रिप्लाय फायल करूंक ना आजून सुद्दां तेंच्यांनी प्रोसिडींग दाखोवंक ना हांय जें आसा हितूनसून तुमी तुमच्या हितून तेंचे बाजून कोणें लढयली तेंचो एडवोकेट कोण आसलो तांचो हनुमंत नायक आनी तेणी कशी बाजू मांडलेली ताणी ते सांगलें न्हू तुमकां ते पळ वाट काडपाक सोदता ते आतां हे सोसायटी एक्ट दाखयता आमकां आज सोसायटी एक्ट लागना सोसायटी एक्ट वॉज चॅलेंज बाय देम बिफोर द ऑनरेबल हायकोर्ट हायकोर्ट हॅज टुडे सिम्प्लिसिटर हॅज डायरेक्टेड द रजिस्ट्रार टू कंडक्ट द मॅटर अँड हॅज गिवन पावर्स इवन टू इंटरफियर इन द इलेक्शन प्रोसिडींग वीच ही हॅज लॉफुल ही हॅज जस्टिफायड ही हॅज इंटरफियर्ड ती सुद्दां मानना ते पॅराग्राफ 17 सरळ म्हटलां इफ नीड बी यू पास एन ऑर्डर नेसेसरी ऑर्डर्स म्हणून ती ताणी पावर ऑर्डर हे केल्या एप्लाय केला ती म्हणटा ती मानना हे न्युली इलेक्टेड कमिटी त्याच दिसा म्हज्या म्हणल्यार पळयात 4 तारखेर इलेक्शन जो प्रेजिडेंट आसता तो डिक्लेर करता 6:45 तुमच्याच मुखार प्रेस कॉन्फरन्स घेवन डिक्लेर करता हे 4 येता हांगा नवीन कमिटी आयल्या लेटर बी घेवन येता नाव दीस कमिटी ह्या कोर्टाक ह्या कंप्लेनी करतना
असली पळ वाट काढून सुद्धा ते आणि कायच करूक सोदना म्हणता सगळे समाजाचे जे कोण कोण बरे प्रतिष्ठित आसा ने एकटे जाया आम्ही इलेक्शन करूया समाजाक फुडे व्हरूया आणि कायच मागणार आम्ही इतलेच मागता स वर्षा इलिगली केले हे केले समाज फाटी भेलो किती केले कामा केली काय कोणी विचारले आतिशान विचारले अनिशान विचारले आकाशान विचारले कोणी विचारू नाही त्यांच्यावर पोलीस कंप्लेंट त्यांना समाजाच्या बाहेर हो पत्रा जनरल सेक्रेटरी असलो इलिगली ताका हे काढलो समाजाच्या काढलो सेक्रेटरी म्हणून सोड समाजाच्या काढला ताका तर वोटिंग राईट ना एक जाणटो मनीस आमच्या बरोबर असा काल अमृत बाब असा तो सांगतालो आपण जेव्हा हो ही सोसायटी झाली त्यांनाच्या एम एल ए कृष्ण पुंडे केपी नायक बरोबर त्यांनी हे केले म्हणून इलेक्शन कंटेस्ट केले समाजाक फुडे व्हरपचे काम केले ताका सुद्धा बाबड्याक नोटीस सुद्धा धाडनासतना ताका उडयलो भायर हेच काम चाललं या सोसायटीचे. आता एक तुम्ही एक वकील म्हणून तुम्हाला विचारता व तिचं जो पोस्टपोन करपाचो फुडे धकलपाचो सिलसिलो जो चालू आहे तो कितपर्यंत उरतलो सर त्यांना दोन विकाचा टाइम दिला चार तारखेर तो सुरू झालो आता 16 शुक्रार सोपतलो 18 तारीख लास्ट डेट 18 तारीख पासून तिचं व छुपा छुपी जातले खबर जातली आयज हांगासर खूप आमचे हे दोनसून या आमकां दिसता संपूर्ण गोंयानसून भंडारी समाज म्हाका दिसता तिनचे लोक कितले आसले आयज तांच्या कमिटी जी आता नवीन झाला न्हय तातून चार तालुक्याचे मेंबर्स ना हातून खंय फुडें व्हरतले मनीस ना तांच्या बरोबर कितले जाण आसले आयज तिनचे कितले आज येतले लोक ते बी ह्या कमिटीतले ना गेल्या कमिटीचे तो प्रेसिडेंट जर ताका तोंड दाखोवपाक हे ना वकील म्हणून 18 तारीख पासून तिचो सिलसिलो काबार जातलो आणि हे इलेक्शन तुम्ही झाला तेजेर कसे पळयता ते भायर पडटले ह्या इलेक्शन प्रोसिडींग आसा पळय ती 4:45 स्टे केल्या आणि ज्यांनी डिक्लेअर केल्या 6:45 प्रेसिडेंट जो पेडणेकर आशिल्लो तो सांगता तो सुद्धा रजिस्टर ह्याच पोस्टर बशिल्लो तो सुद्धा मानना ह्या पोस्टाचे ऑर्डर मानना तो म्हणटा